नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूबच्या मेडसिंपल प्लॅटफॉर्मवर. तर जी की आता राज्यसेवा पूर्वपरीक्षा झाली 4 जूनला, त्या संदर्भातील एक अंदाजित एक्सपेक्टेड, ज्याला आपण कट ऑफ म्हणतो, त्याची आपण आज चर्चा करणार आहे. बघा, चर्चा करत असताना एक थोडंसं क्लॅरिफिकेशन देतो. काल जो व्हिडिओ टाकला आपण, डाऊटफुल व्हिडिओ, त्याच्यामध्ये एक प्रश्न आपला राहून गेला, ॲमेझॉन गांधीचा प्रश्न. गलती से मिस्टेक हो गई, तर मला वाटतं तो एक प्रश्न थोडासा संदिग्ध कॅटेगरीमध्ये आहे. त्याचं उत्तर चेंज होण्याची शक्यता खूप दाट आहे. त्याचं उत्तर ऑल येईल आणि मला वाटतं की 90% मुलांचं ते बरोबरच येईल. त्यामुळं ते बरोबर आल्यानं जास्त फायदा होणार नाही, कारण सगळ्यांचेच मार्क वाढतील, राईट? ठीक आहे, असू द्या. आपण कट ऑफच्या व्हिडिओविषयी चर्चा करणार आहोत. त्याच्यासोबतच आपण की कट ऑफसाठी काय काय पॅरामीटर्स वापरले, किंवा कट ऑफची चर्चा करत असताना मागच्या वर्षीचा कट ऑफ आपण थोडा कम्पेअर करून बघूया. मागच्या वर्षीच्या पेपरची लेवल काय होती, म्हणजे कम्पेरेटिव्हली जिओग्राफी कसा होता, मागच्या वेळेस हिस्ट्री कसा होता, ह्यावेळेस जिओग्राफी कसा आहे, ह्यावेळेस हिस्ट्री कसा आहे, थोडंसं असं विषयाला धरून त्याची चर्चा करूया. आणि मग त्या अनुषंगानं थोडं कट ऑफचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करू. जे लोक फक्त कट ऑफ बघायला आले त्यांच्यासाठी कट ऑफ आत्ताच सांगून टाकतो, म्हणजे परत तुम्हाला पुढचा व्हिडिओ बघायची गरज नाही, तुमचा टाईमपास होणार नाही. तर मला असं वाटतं की अंदाजित कट ऑफ जो आहे तो 106.5 राहील, प्लस मायनस 3. जे लोक फक्त कट ऑफसाठी आले त्यांनी हा इथपर्यंत बघितलेला व्हिडिओ, तुमचं काम झालेलं आहे, आता तुम्ही जाऊ शकता. बाकीच्यांसाठी बघा, कट ऑफचा व्हिडिओ करत असताना मी काय केलं आता, की दोन्ही पेपर कम्पेअर केले, 2022 पेपर, 2023 पेपर, आणि तो घटकनिहाय त्याची कम्पॅरिझन केलं, म्हणजे एन्व्हायरमेंट, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी. तर मला अशा बऱ्याचशा गोष्टी इंटरेस्टिंग त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळाल्या. तर सगळ्यात पहिल्यांदा जे काय स्टॅटिस्टिक्स आपल्याला समोर दिसतं ते असं की 2023 हिस्ट्रीला, 23 हिस्ट्रीचे मला 9 प्रश्न 15 अवघड सोपे वाटले. 9 प्रश्न 15 सोपे वाटले. आता इथं सोपे मला या अर्थानं म्हणायचं की जे काही परीक्षेला क्वालिफाय होणार आहेत मेन्सला, की एक 5,000, 6,000, 7,000, म्हणजे 5 ते 7,000 विद्यार्थ्यांची संख्या जर जागा वाढल्या 100 वगैरे, तर जे काय ती क्वालिफाय होणार आहेत, तर त्यांचे हे 15 ऑन एन ॲव्हरेज बरोबर येतील, कारण तेवढ्या लेवलचा अभ्यास त्यांचा असेल. मला सोपं म्हणण्याचा अर्थ तो आहे की ते 5-7,000 विद्यार्थ्यांचा तो प्रश्न बरोबर येऊ शकतो. आता फक्त पास होणाऱ्यांचाच येईल का माहीत नाही, दुसऱ्या कुठल्या पण येऊ शकतो. आपल्याला ओव्हरऑल विचार करायचा आहे की ऑन एन ॲव्हरेज थोडासा ठीकठाक अभ्यास असणाऱ्या विद्यार्थ्याचा हा प्रश्न बरोबर येऊ शकतो का. आता असं हिस्ट्रीमध्ये 9 मला निघाले जे 15 आहेत, मला इझी कॅटेगरीमध्ये वाटले. जिओग्राफीमध्ये मला फक्त 5 असे वाटले की जे ऑन एन ॲव्हरेज 5-7,000 मुलांचे सहज बरोबर येतील 15. जिओग्राफीमध्ये फक्त 5. इकॉनॉमीमध्ये मला 12 असे वाटले की जे सहज 12 लोकांचे बरोबर येतील आउट ऑफ 15. एन्व्हायरमेंटमध्ये 3 मला असे वाटले जे सरळ सगळ्यांचे बरोबर येतील, 2 थोडेसे डायरेक्टली बरोबर येणारे किंवा सगळ्यांचे बरोबर येतील असे मला वाटले नाही. त्यानंतर सायन्सचे प्रश्न 20 मला असे वाटतात की जे 5-7,000 जे काही विद्यार्थी आहेत त्यांचे बरोबर येतील. त्यानंतर पॉलिटीचे बघितले तर 9 15 ह्यावेळेस जवळपास 6 मला असं वाटलं की थोडेसे डिफिकल्ट होते, तिथं सर्वसाधारण सगळ्यांनाच बरोबर येतील अशी गॅरंटी नाही आहे, त्यामुळे ते 9 15. करंट अफेअर्सचे परत 9 मला असं वाटतात की जे ठीकठाक सगळ्यांचे बरोबर येतील, सगळ्यांचे इन द सेन्स की हे 5-7,000 जे आहेत त्यांचे बरोबर येतील. मग हे स्टॅटिस्टिक्स आपलं मिळालं, तर टोटल आपले झाले जवळपास 54 म्हणजे 54 100 मला असं वाटतं की ते बऱ्यापैकी 5-7,000 विद्यार्थ्यांचे बरोबर येतील. आता 54 जर बघितले तर मार्कांचे जर बघितलं तर 108 जवळपास ते जातात, 108 आसपास, बरोबर आहे. पण 108 हे कुणाचे आता पकडले आपण, एक ऑन एन ॲव्हरेज 5-7,000 जे काय आहेत त्यांचे असे साधारण जाऊ शकतात. आता मी काय केलं की प्रिवियस इयर म्हणजे 2022 पेपर घेतला, त्याचे परत प्रत्येक घटकनिहाय काढले. त्याच्यामध्ये मला हिस्ट्रीमध्ये सेमच झालं, 9 तिथं डिफिकल्ट वाटले 2022 त्यामुळे तिथं ती इक्वल झालं. जिओग्राफीमध्ये मला तिथं 13-15 सोपे वाटले की जे ऑन एन ॲव्हरेज मागच्या वेळेस 10,000 विद्यार्थ्यांचे बरोबर आले असतील, 10,000 विद्यार्थ्यांचे 15 बरोबर आले असतील जिओग्राफीचे. इथं मेन फरक पडला, यावर्षी 5 बरोबर येत आहेत, मागच्या वर्षी 13 येत होते. प्रश्नांची संख्या -8 झाली जिओग्राफीमध्ये, 8 जिओग्राफीमध्ये यावर्षी मागच्या वर्षीपेक्षा डिफिकल्ट होते असं माझा अंदाज आहे. आता ते प्रत्येकाची डिफिकल्टी व्हॅरी होऊ शकते. इकॉनॉमीमध्ये सेमच राहिलं, 12 मागच्या वेळेस मला वाटलं की 12 इझी होते, यावेळेस 12. विशेष म्हणजे एन्व्हायरमेंटमध्ये पण 3-3 मागच्या वेळेस पण मला वाटतं की 3 बरोबर होते, यावेळेसही 3 ते सोपे. सायन्समध्ये मागच्या वेळेस पण 8 वाटले मला, यावेळेस पण 8 आहेत. विशेष म्हणजे पॉलिटीमध्ये यावर्षी 2 अजून अवघड वाटले, मागच्या वेळेस 11 सोपे होते, यावेळेस फक्त 9 सोपे आहेत.
दोन अजून मायनस प्रश्न आपले इथं झाले पॉलिटीमध्ये. करंटमध्ये मागच्या वेळेस मला जास्त अवघड वाटले, म्हणजे मागच्या वेळेस फक्त 6 प्रश्न मला इझी वाटले, यावेळेस 9 इझी वाटले. माहीत नाही आता मी करंटची बॅच घेतल्यामुळं कदाचित माझं ते परसेप्शन असेल, किंवा फोरमच्या किंवा मग आपले बॅचचे जे स्टुडंट्स आहेत त्यांच्या करंटला एक साधारण 10+ मार्क आहेत, त्यामुळं कदाचित मला असं वाटत असेल की ते 9 प्रश्न सोपे आहेत. इथे तुमचं मत थोडंसं व्हॅरी होऊ शकतं. मागच्या वेळेस मला तिथे 6 वाटले तर कोणाला 8 किंवा 9 वाटतील. तर मला वाटतं की इथेही एक 3 मार्क प्लस झाले, म्हणजे ह्यावेळेस करंटचे 3 प्रश्न सोपे असं मला वाटतं. म्हणजे ते जिओग्राफीचे -8, पॉलिटीचे -2 आणि करंटचे +3 हे पूर्ण कॅल्क्युलेशन केलं तर -7 प्रश्न होतात. म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी 7 प्रश्न हे अवघड होते जर त्याच कम्पॅरिझनमध्ये बघितलं तर. 7 प्रश्नांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा ते कॅल्क्युलेशन जातं 7 × 14, म्हणजे 14 मार्कांनी मागच्या वेळेसपेक्षा कमी व्हायला पाहिजे. पण मागच्या वेळेस 10,000 विद्यार्थ्यांनी मेन्स दिली होती, बरोबर आहे. यावेळेस जागा किती आहेत तर जवळपास 300 आहेत आजच्या कंडिशनला. 100 जागा वाढणार आहेत, जवळपास ऑथेंटिकच न्यूज आहे, म्हणजे मी खात्री करूनच ते हे केलं. जवळपास 100 जागा वाढणारच आहेत. आपण 400 पकडूया तर मागच्या वेळेसचे 600 जागा आणि यावेळेसच्या 400 जागा, याच्यामध्ये जर 16 मार्क, म्हणजे सॉरी 7 × 2 = 14 जर आपण मागे गेलो, म्हणजे 106.5 106 पकडूया आपण, 106 जर आपण 14 मायनस केले तर मला असं वाटतं की ते वरचे 4 गेले आणि ते 92.5 कुठपर्यंत तो लोएस्ट टोटल यायला पाहिजे, बरोबर आहे. पण प्रॉब्लेम असा आहे की ते सगळं खरं आहे पण जागा कमी आहेत, त्यामुळे मग कट ऑफ तो तितका खाली येईल का? मला असं वाटत नाही, तितका खाली तर येणारच नाही तो 92 वगैरे. त्याच्यानंतर बघा, आपण टेलिग्रामवर एक पोल घेतला होता. आता बाकीच्या टेलिग्रामचं पोलचं माहीत नाही, पण आपण तो सराफचा विषय काढल्यामुळं मला असं वाटतं की तिथे बरेच जण सिरियसली घेतात. म्हणजे फोरमवर एकाने म्हटलं होतं सर माझ्याकडून चुकून ते बटन क्लिक झालं, इतकी सिरियसली घेतात. त्यामुळं आपण पकडूया तिथं 99% विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे मतं दिली असतील. तर टेलिग्रामचा जर आपण पोल काढला तर 104+ मार्कवाले 37% विद्यार्थी होते 2000 पैकी. 2012 काहीतरी मी जेव्हा बघितलं तेव्हा पोल झाले होते, तिथे 2012 जणांनी वोट केलं होतं. तर त्यातले 37% 104+ वाले होते, 37% होतात 740, आणि 101+ वाले जवळपास 47% विद्यार्थी होते, जे 940, म्हणजे 2012 पैकी 940 विद्यार्थी त्या ठिकाणी होते. मग आपण याचा जर अंदाज, आता कसं 104 आपण एक बेस पकडला, 104+ किती विद्यार्थ्यांना असतील, तर आपण साधारण 2000 पोल घेतला, 1000 पोल करूया आपण, त्यात जवळपास आपल्याला 370 विद्यार्थी मिळतील, 370 37%, बरोबर आहे. आता हे 1000 ला 370, 10000 ला किती होतील, ते 3700, बरोबर आहे. आता माझं असं म्हणणं आहे की साधारणतः MPSC मध्ये जे खरंच कॉम्पिटिशनमध्ये आहेत असे 20,000 विद्यार्थी असतील, बरोबर, 20,000 विद्यार्थी नक्कीच असतील की जे कट टू कट कॉम्पिटिशनमध्ये असतात, की जे कधीतरी प्रिलिम्स पास होतात कधीतरी मेन्स देतात अशा गोष्टीनं. तर 20,000 आपण जर पकडले तर याचं प्रपोर्शन अजून वाढलं तर ते कुठेतरी मला वाटतं 7400 पर्यंत वगैरे जाऊ शकतं. पण तेवढे तर विद्यार्थी आजच्या कंडिशनला ते मेन्सला घेणार नाही जे 104+ आहेत, बरोबर आहे. मग 104+ जर आपल्याला 2000 सॅम्पल स्पेसमध्ये 7400 काहीतरी समजा मिळतात, 3 × 3 = 6, बरोबर आहे, एक साधारण 7 करूया आपण, की 104+ मार्क असणारे जवळपास 7000 विद्यार्थी आपल्याला मिळत आहेत. मग निश्चितच जर 6000 किंवा 5000 घेतले तर तो कट ऑफ 104 वर जाईल. त्यामुळं आपण, मला जे वाटलं की कसं आहे की आता याच्यामध्ये थोडंसं मागे पुढे होऊ शकतं, त्यामुळं असं 106.5 जो मी गृहित धरला किंवा जो मला वाटतो तो अंदाज आहे तो त्यासाठी ठेवला, आणि +-3 यासाठी ठेवले की काही पण होऊ शकतं. म्हणजे आता मी जे कॅल्क्युलेशन केलं हे फक्त पॉसिबिलिटी आहे. ॲक्च्युअलमध्ये असं यावर्षी झालं आहे की यावर्षी पेपरमध्ये जर आपण बघितला, विचार केला, तर मला असं वाटतं की खूप अफरातफर झाली. त्याच्या आधी फक्त एक सांगतो, FSOचा जो काय कट ऑफ आहे, FSOचं कट ऑफ मला असं वाटतं 90+ वाले जे आहेत त्यांनी अभ्यास करायला पाहिजे, कारण त्याला आपल्याला प्रिव्हियस इयरचा कट ऑफ नाही, अंदाज नाही, काहीच घेता येणार नाही. पण जागा भरपूर आहे, जवळपास 194-200 काहीतरी जागा आहेत, त्यामुळं मला असं वाटतं की तिथे सॅम्पल स्पेस काहीच नाही आपल्याला. तिथं थोडीशी तुम्हाला कॅल्क्युलेटर रिस्क घ्यावा लागेल, एक महिनाभर अभ्यास करावा लागेल. फार वर्स्ट केसमध्ये महिन्याभराचा अभ्यास वाया जाईल, पण मला वाटतं ती रिस्क घ्या. ज्यांचा 90+ स्कोर आहे ना, त्यांनी FSOला तयारीला लागला पाहिजे. ओपन मेल आपण विचार करतोय 90+, फिमेलचा मग अजून एक मला वाटतं 8-1 मार्क कमी, तर मला वाटतं फिमेलनं मग तो कुठेतरी चांगला 82+ ज्यांचा आहे त्यांनी करायला काय हरकत नाही. मग कॅटेगरी वाईज तुम्ही ते डिवाईड करू शकता. आणि
मेलचा जो आपण याचा सांगितलं आहे आता राज्यसेवेचा तो 106.5 प्लस मायनस 3, फिमेलचा मग तोच असेल 96.5 प्लस मायनस 3 अशा पद्धतीनं, बाकी कॅटेगरीनुसार मागच्या वर्षीच्या कॅल्क्युलेशननं ते आपल्याला करता येईल, राईट. तर हे सगळ्या गोष्टींची चर्चा करत असताना मला थोडीशी बाकीची जी काही चर्चा करायची होती कट ऑफच्या संदर्भामध्ये की यावर्षी स्कोर कसे आहेत किंवा काय, त्याचे स्क्रीनशॉट्स तर मी 100% आपल्या चॅनलवर टाकणारच आहे की मला जे काही विद्यार्थ्यांनी पर्सनली मेसेज केलेत, फोन केलेले फक्त मला ते माझ्याकडे रेकॉर्डिंगचा ऑप्शनही नाही आहे आणि ते मला काही शेअर पण करता येत नाही. अदरवाईज फोन केलेले पण भरपूर जण आहेत, म्हणजे 126 127 वाले पण आहेत ज्यांनी फोनवर सांगितलं आहे. आणि जसं आपण बघितलं की रोहितला मला वाटतं 135.5 मार्क पडलेत, OMR पण त्यांना टाकली होती. आणि मला वाटतं की यावर्षी काय झालं आहे की पहिल्यांदा मेन्स देणारे विद्यार्थी खूप जास्त असतील की ज्यांनी आत्तापर्यंत कधी मेन्स दिलेली नव्हती असे बरेच जण आहेत की ज्यांना मार्क चांगले पडले, चांगले याचा अर्थ 110 प्लस मार्क त्यांना आहेत किंवा 105 प्लस आहेत बाकीचे कॅटेगरी वगैरे जर पकडून, किंवा मुली आहेत ज्यांचे 100+ मार्क आहेत. म्हणजे पहिल्यांदा मेन्स देणाऱ्यांची संख्या ह्यावेळेस वाढते आणि ज्यांनी कंटिन्युअसली मेन्स दिले आहेत, ज्यांचा अभ्यास मेन्सचा चांगला आहे, त्यांना कुठेतरी मार्कांचा खूप फटका बसला. म्हणजे आता जर आपण एक माझ्या जवळच्या मित्राचं एक्झाम्पल घेतलं, 440 ज्याला मेन्सला होते, मागच्या वर्षी प्रिलिम्सला 115 होते, त्याला फक्त 78 मार्क येत आहेत, 78 मार्क एवढा मार्कांचा डिफरन्स झाला. FSOसाठी एक जणांनी कॉल केला होता, मागच्या वर्षी 132 होते, 96 मार्क झाले. एक जणांचे डॉक्टर्स आहेत ते 122 होते, 94 झालेत. असे तर भरपूर उदाहरणं आहेत की 130 तुम्हाला 105 107 वर आलेले दिसतील, किंवा 120 वाले तुम्हाला 100% आलेले दिसतील. 122 परत माझ्या जवळच्याच मित्राचं एक्झाम्पल आहे, 122 झालेत 100 मार्क, बरोबर आहे. असे भरपूर तुम्हाला दिसतील की जे 140 दरवर्षी पडायचे, आता आपले जे PS आहेत 2015 बॅचचे, त्यांना मागचे 140.5 काहीतरी होते, त्यावेळेस 117.5 आहेत, 117 मार्क आहेत. म्हणजे ऑन अँड ॲव्हरेज 10 ते 15 मार्कांचा डिफरन्स काय आला हे बघितलं आपण, -7 म्हणजे 7 प्रश्न अवघड आले, 7 × 2 = 14 मार्क. ऑन अँड ॲव्हरेज सगळ्यांचे 15 मार्क कमी झालेत, सगळ्यांचे 15 मार्क कमी झाले तर मग तो कट ऑफ 15 मार्कांनी खाली यायला पाहिजे, पण जागा कमी असल्यामुळे मग तो तितका खाली जाणार नाही. पण बाकीचे जे काय बघितलं आता की नवीन अजून एक महत्त्वाचा फॅक्टर मला वाटतं जो चर्चा करायला पाहिजे आपण, तो आहे अप्रोचची बॅच. म्हणजे मला असं वाटलं तुम्ही खूप लाईटली घेतलं, मला सुरुवातीपासून सगळेजण काही माझ्या एकमध्ये म्हणायचे किंवा काही सिरियसली म्हणत असेल की सर तुम्ही कट ऑफ वाढवणार, सर तुम्ही ते फ्रीमध्ये, आणि खूप बॅचच्या विद्यार्थ्यांनी मला फोर्स केला. अदरवाईज मी खूप सारे व्हिडिओ यूट्यूबला टाकणार होतो, इतका फोर्स केला की सर मग आमचे पैसे वापस द्या की आम्ही पैसे भरून काय फायदा आहे. तर मला बरेचसे व्हिडिओ यूट्यूबला टाकू दिले नाही, पण जे काही आपण व्हिडिओ टाकले होते, आत्ता परत मी आत्ता एक बघितली फोरमवर कमेंट की त्यांनी फक्त यूट्यूबचे व्हिडिओ बघितले होते, 2 जे आपण डेमो टाकले होते त्याचा पण त्यांना फायदा झाला असं ते म्हणतात. तर किती खरं किती खोटं त्यांच्यापर्यंत, म्हणजे मी असं नाही म्हणत की खूपच जणांना फायदा झाला असेल, पण एक आपल्या साधारणतः 850 मुलं प्रिलिम्सच्या बॅचला होते राज्यसेवेच्या, 1000 मुलं कंबाईनच्या बॅचला होते, दोघांचे कॉमन जर पकडले तर 1000 जरी आपण विद्यार्थी पकडले तर 1000 विद्यार्थ्यांना जर चांगला फायदा झाला असेल आणि त्यामध्ये मुली कॅटेगरी वगैरे सगळ्या गोष्टींचा विचार केला आपण, तर 800 मुलं जर प्लस होत असतील की जे ऑलरेडी कधी मेन्स दिलेल्या नव्हत्या, मला वाटतं खूप मेजर फॅक्टर आहे. म्हणजे खूप मोठी संख्या आहे की जे नव्यानं मेन्समध्ये येतील किंवा नव्यानं कॉम्पिटिशनमध्ये येतील, अदरवाईज जे नेहमी 1-2 मार्कांनी 2-3 मार्कांनी 5 मार्कांनी मागे राहायचे, मला वाटतं अप्रोचच्या बॅचचा पण कुठंतरी तो एक, किंवा सिनियर लोकांमध्ये म्हणा किंवा बाकीच्या गोष्टींमध्ये शेवटी जे वातावरण ढवळून निघालं जसं इलेक्शनच्या वेळेस होतं तसं की पेपर GSचा खूप अवघड येणार, CSAT क्वालिफायचे वादे होणार अशा बऱ्याचशा काय काय अफवा चालल्या होत्या की भाकरी फिरवली, कोण म्हणलं तवाच फिरवला, कोण म्हणलं चूल फिरवली, काय काय गोष्टी झाल्या, आणि त्या सगळ्या याच्यामध्ये बऱ्याच जणांची मानसिकता तशी राहिली नव्हती. त्यातल्यात मेन्सच्या विद्यार्थ्यांना ज्यांना चांगले मार्क आहेत त्यांना एवढी इच्छा नव्हती आता ह्या परीक्षा द्यायची, जागा कमी आहेत आणि ऑलरेडी त्यांना इंटरव्ह्यूची तयारी चालू होती, त्यामुळं ते पण थोडेसे कुठेतरी कॉम्पिटिशनमधून कमी गेले. ते जे झोनमध्ये जायला पाहिजे ना आपण मेंटली त्या परीक्षेच्या वातावरणामध्ये जायला पाहिजे, ते शेवटी बऱ्याच जणांना जाता आलेलं नाही आहे, त्यामुळे त्याचाही कुठेतरी पेपरवर फरक पडलेला दिसला. आणि आपण डिटेलमध्येच अनालिसिस तर केलेलंच आहे की प्रश्न कशा पद्धतीनं बदलले, म्हणजे ज्यात जिओग्राफी हा खूप मेजर फॅक्टर आहे, कारण जवळपास 8 प्रश्न खूप डिफिकल्ट आले, कन्सेप्च्युअल आले की युज्युअली कशी सवय लागली होती सगळ्यांना कंबाईंड टाईपमध्ये नद्या पाठ करायच्या, टेकड्या पाठ करायच्या, त्याच्यानंतर ते आकडेवारी पाठ करायची, पॉप्युलेशन पाठ करायचं, इथं सडनली कन्सेप्च्युअल प्रश्न आले. इतके कन्सेप्च्युअल प्रश्न आले की काही काही जिओग्राफीच्या फॅकल्टीला सबडक्शन झोन काय हे पण माहीत नव्हतं, त्यांनी उत्तर दुसरे दिले. इथपर्यंत अवस्था झालेली आहे जिओग्राफीमध्ये, आणि तो खूप मेजर फॅक्टर आहे. म्हणजे 8 सोडून द्या, 5 जरी प्रश्न म्हटलं, 5×2 = 10 मार्कांचा तिथं फरक पडू शकतो मागच्या किंवा युज्युअली बाकीच्या पेपरमध्ये, तर याचा पण फरक कुठेतरी कट ऑफवर पडू शकतो. सुरुवातीला तर
कट ऑफ विषयी चर्चा करत असताना मला असं वाटतं की काही काही लोकांनी, म्हणजे मी तर कायम कायम नाही म्हणत, मी मला कायम लोक सांगायचे की सर असे मार्केटमध्ये लोक आहेत जे मुद्दाम कट ऑफ फुगून सांगतात, तर मी त्याला एवढं सिरियसली घेत नव्हतं. पण मला यावेळेस स्वतः अनुभव आला की काही लोक आहेत जे सिलेक्ट झालेत किंवा सिलेक्ट होतील टॉपर, आणि त्याला आपण इनव्हिजिबल हँड्स म्हणतो, अदृश्य हात, हे पाठीमागून समोर न येता पाठीमागून गोष्टी चालवत असतात, सूत्र फिरवत असतात. तर असे काही लोक होते की ज्यांनी सुरुवातीला 125 प्लस स्कोर सांगितला होता, प्रिलिम झाल्या की 125 प्लस कट ऑफ लागेल, आणि अजूनही काही लोक आहेत जे सांगतात 115 प्लस लागेल, 120 प्लस लागेल. मला असं वाटतं कुठेतरी हे जाणून बुजून जे पहिल्यांदा मेन्स देत आहेत किंवा जे थोडेसे काय म्हणतील त्याला त्या रिस्क झोनमध्ये मार्कवाले आहेत, त्यांना चलबिचल करून त्यांना मार्केट कॉम्पिटिशनमधून बाहेर काढायचं. आणि मागच्या वर्षी खूप झालं, खूप जणांनी रिग्रेट केलं. मला वैयक्तिक फोनवर सांगताना सांगत होते, सर माझा पहिल्या किला एवढा स्कोर होता, मला वाटलं होणार नाही, मी केला नाही, मग रिझल्ट लागल्यावर मी अभ्यासाला लागलो, मग मला काही मार्क आले नाही, असे खूप जण होते मागच्या वेळेस. आणि मागच्या वेळेस फर्स्ट की आणि सेकंड कीमध्ये एवढी अफरातफर झाली होती की तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, मॅक्झिमम मुलांचे मार्क वाढले, वाढणाऱ्यांचे थोडे थोडके नाही, 10-15 मार्क वाढले, त्यामुळे कट ऑफ पण कुठेतरी मला वाटतं 1-2 मार्कांनी त्यामुळे वाढलेला असू शकतो. आणि ज्यांचे कमी झाले त्यांचे थोडे थोडे कमी झाले, खूप जास्त कमी नाही झाले. कोणी 107 होतं ते 104 आलं, 103 आलं, किंवा कोणी 105 आलं 100 आलं, 4-4, 5-5, 2-2, 3-3 कमी झाले, वाढणाऱ्यांचे भरपूर वाढले. तो यावर्षी पण कट ऑफचा अंदाज घेत असताना किंवा तुम्हाला निर्णय घेत असताना तुम्हाला हा विचार करावा लागेल, सध्या मी 100 आहे बाबा, मी 100 आहे, तर मग माझे 3 प्रश्न जर वाढले, म्हणजे 3 बरोबर आले, तर निगेटिव्हचा एक पकडून सांग आपण 4 पकडूया, 4-2, 8 मार्कांचा फरक पडू शकतो. जर मी 100 आहे की मी थोडासा रिस्क झोनमध्ये, मी 108 गेलो तर मी सेफ झोनमध्ये जातो. हा तुमचा वैयक्तिक तुम्हाला विचार करून निर्णय घ्यायचा आहे आणि परीक्षेला तयारी करायची. मला असं वैयक्तिक वाटतं की ज्यांचा 100+ स्कोर आहे ना ओपन जनरल मेल कॅटेगरीमध्ये, त्यांनी अभ्यास करायला काहीच प्रॉब्लेम नाही. आणि दुसरी गोष्ट अजून की येणारी 24 ॲड ही खूप मोठी ॲड असणार, हे खात्रीशीर मी सांगतो. मला 1-2 जणांनी सांगितलं, जे की माझे मित्र आहेत मंत्रालयात वगैरे बाकीच्या ठिकाणी असतात, की व्हॅकन्सीज भरपूर आहेत, इलेक्शन इयर आहे त्यामुळे त्या जागा पण वाढणार आहेत, आणि परीक्षा पण लवकर होणार आहे, परीक्षा पण बहुतेक जानेवारी फेब्रुवारीमध्येच होईल. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही असा विचार करा की बाबा मी 24 तयारी करतोय, जरी तुमचा स्कोर कमी, एखाद्याचा 95 आहे, आणि काय सांगता येत नाही कधी माणसाचं नशीब काय होईल. आयोगानं समजा 2-3 कॅन्सल केले जे तुमचे चुकलेले होते, 2-3 बदलले जे तुमचे चुकलेले होते, तर तुम्ही पॉझिटिव्हमध्ये येतात, 3 ज्यांच्या बरोबर होते ते वरून सगळेजण खाली येतील, 2-2 मार्कानं, 3-3 मार्कानं, 3 प्रश्न 6 मार्क होतात. पण ऑन अँड ॲव्हरेज आपण पकडूया की ज्यांचे मार्क जास्त आहेत त्यांचे 2 प्रश्न समजा कॅन्सल झाले तर 4-4 मार्क त्यांचे कमी होतील, कट ऑफला येतही कुठेतरी फरक पडू शकतो. त्यामुळे मला असं वाटतं की जनतेनं ज्याचा त्याचा निर्णय घ्यायचा असतो आणि कुठेतरी एक परीक्षेला सामोरं जायचं असतं. मार्केटमध्ये कायम काही लोक असतात जे, मला ह्या गोष्टीबद्दल फार वाईट वाटतं, बघा तुम्ही अधिकारी होत आहेत आणि तुम्ही असलं निगेटिव्ह गोष्टीनं कॉम्पिटिशन कमी करताय, म्हणजे मला तर डाऊट आहे की खरंच हे नैतिकतेला धरून अधिकारी होणार आहेत किंवा नाही होणार आहेत, म्हणजे फार काय म्हणतील त्याला, हां ठीक आहे बाबा तुम्हाला बाकीची काही गोष्ट नाही आहे किंवा काय. आणि मी असं नाही की मी बॅच सुरू करणार आहे म्हणून कट ऑफ कमी सांगतोय किंवा काय, आपण कधी बघा तुम्ही मागे कधी कमी सांगितलं होतं, मी कारणही सांगितलं होतं की आपण थोडं ऑप्टिमिस्टिक ठेवतो. कधी कधी मला असं वाटतं की कट ऑफ जास्त जाऊ शकतो, पण बाबा एक तुम्हाला अभ्यास केल्यानं कुणाचं नुकसान झालं आहे का? मागच्या वेळेस मला सांगा, जे लोक खरंच प्रिलिम्स फेल झाले त्यांनी सुरुवातीला 1-1.5 महिना अभ्यास केला असेल, त्या अभ्यासानं तुमचं काही नुकसान झालं आहे का? मला तर वाटतं की फायदाच झाला असेल कुठेतरी या प्रिलिम्सला म्हणा किंवा कधीतरी आयुष्यात तुमचा फायदाच होणार. त्यामुळं अभ्यासाला टाळाटाळ करू नका. आणि ही काही योग्य वेळ नसते की तुम्ही राज्यसेवा करायची आहे पण मग स्कोर आला तरच करणार, नाही आला तर नाही करणार, ही काही पद्धतच नाही. तुम्ही एक परीक्षा घ्या, मी कायम हे सांगत आलो, 3-4 व्हिडिओ याच्यावर बनवले, एक परीक्षा घ्या, त्याला 1-2 वर्ष चांगलं 100% देऊन तयारी करा, तुम्हाला कुठेतरी रिझल्ट दिसायला लागतील. दरसोड करून ह्या गोष्टी होणार नाहीत. बघा आता लगेच थोडंसं चलबिचल झाली की तलाठी करतो, सरळ सेवा करतो, जिल्हा परिषद येणार आहे का, हे येणार आहे का, काय तिथेही कॉम्पिटिशन असणार आहे, तिथेही तुमचेच रिडिंगमध्ये बसणारे ज्यांचे स्कोर हे तुमच्यासोबत कॉम्पिटिशन करणार आहेत. असं नाही की तिथं कोणीच कॉम्पिटिशनला नाही आहे, तिथं एकही विद्यार्थी कॉम्पिटिशनला नाही आहे, तुम्हीच 100-200 जणं जाऊन त्या 100-200 काय पोस्ट आहेत त्या घेणार. कॉम्पिटिशन सगळीकडेच आहे, तुम्हाला एक डायरेक्शननं. हां, ही गोष्ट मी प्रॅक्टिकली मान्य करतो की वय वाढत चाललंय, तुमचे प्रिपरेशनमधले इयर्स वाढत चालले आहेत, तुम्ही त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे. अशा परीक्षा बदलून होणार नाही आहे. तुम्हाला एक निर्णय घ्यावा लागेल की बाबा माझं कुठं चुकतं आहे, ॲनालिसिस केलं आहे का, माझा अभ्यास कमी पडतोय का, माझा ॲप्रोच कुठे कमी पडतोय का. आणि सगळ्या गोष्टी करूनही मार्क पडत नसतील तर तुम्हाला निर्णय घ्यायला पाहिजे, तुम्ही ह्या फील्डमधून दुसरीकडे जायला काही हरकत नाही. फार कटू बोलतोय मी, पण सत्य बोलतोय की 2-3 वर्ष प्रामाणिकपणे तुमचं 100% अभ्यासात दिलं,
ॲप्रोच चेंज करून बघितला, सगळ्या गोष्टी करून बघितल्या, तरी माझ्या मार्कांमध्ये इम्प्रूव्हमेंट होत नाही, मी पास होत नाही आहे. इथं गरजच नाही ना याच्यापेक्षा मोठमोठे. तुम्ही मित्र म्हणतो राजकारणात जा, हे सगळे अधिकारी होणार ना, तुम्ही पॉलिटिकली बॉस असणार आहेत, राईट? त्यामुळं म्हणजे जा असं मनाच्या मनाने नाही, पण एक निर्णय घ्यायला काही हरकत नाही. आणि जर तुमची इम्प्रूव्हमेंट तुम्हाला दिसत असेल की बाबा माझी इम्प्रूव्हमेंट होते, माझी घरची आर्थिक परिस्थिती थोडी आहे, माझं वय अजून आहे, मी सस्टेन करू शकतो, अजून एखादं वर्ष देऊ शकतो, तर निश्चित डेडिकेटेडली सगळ्या गोष्टी करा. आणि एक गोष्ट अजूनही सांगतो, बॅच आहे म्हणून नाही सांगत, मला जे काही फीडबॅक आले, ज्या काही गोष्टी आल्या, तुमचा जर अभ्यास करून स्कोर वाढत नसेल तर तुम्ही अप्रोच बदला. मी म्हणत नाही माझ्या बॅच लावा, दुसरे कुठेही जा, कुणालाही भेटा, त्यांच्यासोबत चर्चा करा, मात्र अप्रोच चेंज करा, त्याशिवाय रिझल्ट बदलणार नाही आहे. तुम्ही तेच इनपुट्स टाकणार तर रिझल्ट कुठून बदलणार आहे, बरोबर आहे? तुम्ही जर उसाच्या चरकामध्ये त्या जर उसत टाकत राहिले तर उसाचाच रस निघत राहणार आहे, बरोबर आहे? तुम्ही जोपर्यंत तुम्हाला पाहिजे दुसरं काहीतरी, तुम्हाला ऑरेंज ज्यूस पाहिजे, तुम्ही ऊस टाकताय, कसं होणार आहे? ऑरेंज ज्यूस पाहिजे तुम्हाला ऑरेंज टाकावं लागतील ना, बरोबर आहे? तुम्ही ते चेंज करा, इनपुट चेंज करणार नाही आहे, तुम्ही रिझल्टची वाट कशी बघताय? मी 5 तास अभ्यास करतो, 10 तास अभ्यास करणार आहे, रिझल्ट बदलणार नाही आहे. एक सर्टेन लेवलच्या वर अभ्यास जास्त मॅटर करत नाही. आणि हां, फक्त अप्रोचने काही होत नाही. तुम्हाला असेल की मी अप्रोचची बॅच लावली, जादूची कांडी, आता सगळं बदलेल, नाही. तुमचा बेस जर असेल, तुम्हाला ती गोष्ट समजली, तुम्ही ती आत्मसात केली, परीक्षेत तुम्हाला वापरता आली, तर रिझल्ट मिळणार आहे. अदरवाईज त्याच्यात पण तुम्हाला रिझल्ट मिळण्याचे चान्सेस फार कमी आहेत. त्यामुळं जे काही निर्णय घेताय, जी काही गोष्ट करताय, ती विचार करून करा, समजून करा, उमजून करा. आणि मित्र म्हणेल की 24 जी राज्यसेवेची बॅच आहे ती खूप मोठी अपॉर्च्युनिटी असणार आहे, ऑब्जेक्टिव्हची शेवटची परीक्षा असणार आहे. रिटर्नमध्ये मी लिहून देतो तुम्हाला की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचं खूप नुकसान होणार आहे. इथे जे शहरी भागातले मुलं आहेत, ज्यांचे बेसिक स्किल्स ऑलरेडी डेव्हलप झालेले आहेत, ज्यांना थोडीशी लिहायची सवय आहे, ज्यांनी UPSC केलेली आहे, त्यांना निश्चितच ॲडव्हान्टेज असणार आहे. त्यामुळे तुम्हाला जर गॅझेटेड क्लास 1 घ्यायची असेल तर दिस इज द बेस्ट ऑपॉर्च्युनिटी की एक तर 23 परीक्षा फोकस करा किंवा 24 परीक्षा डोळ्यासमोर ठेवा. जिल्हा परिषद तलाठी ज्यांना फारच जॉबची सिक्युरिटी त्यांनी करायला काय हरकत, त्याचा तसा वैयक्तिक प्रश्न आहे, मी त्याच्यात कमी लेखतोय असा प्रकार नाही आहे. तलाठी खूप चांगली रिस्पेक्टेबल पोस्ट आहे, आय ऑलवेज रिस्पेक्ट एव्हरीथिंग. म्हणजे मी तर झाडू सफाई करणाऱ्या लोकांना पण तेवढाच रिस्पेक्ट देतो जेवढा एखाद्या IAS किंवा पॉलिटिकल डिग्निटीज गव्हर्नर असेल किंवा प्रेसिडेंटला, त्याच्याबद्दल मला काही डाऊट नाही आहे. पण तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल. आणि मी हे कायम सांगत आलो की तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल, तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल, तरी तुमचं तेच असतं, डिलेमा असतो. आणि विशेष म्हणजे अजून की मार्केटमध्ये एवढ्या गोष्टी चालतात की 117 मला फोन करून विचारतो, 120 मला फोन करून विचारतो, सर करू का, म्हणजे मी ऑथेंटिकेशन द्यायचं आहे का, किंवा माझी साईज शिवाय पुढे जाणार नाही आहे का फाईल, अशी काही गोष्ट आहे का? तुम्ही तुमच्या सेन्स आहे, तुम्ही 4-4, 5-5 मेन्स दिल्यात, माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती पाहिजे की सर मी कॉन्फिडेंटली होणार आहे, सर तुम्हाला सांगतो की मी पासच होणार आहे. या पद्धतीनं कधीतरी फोन करून सांगा की सर मेन्सची तयारी कशी करू. तुम्ही प्रत्येक वेळेला तो डाऊट मेन्सच्या बाबतीमध्ये पण आता मला वाटतं 2022-2023 कंबाईन करू की राज्यसेवा करू, ह्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत मी कायम सगळ्यांना एकच सांगत असतो, प्रॅक्टिकली विचार करा, जी मेन्स तुमच्या आवाक्यामध्ये आहे, तुमची कॅपॅबिलिटी बघा, तुमची कॅपॅसिटी बघा, तुमचं पॉझिटिव्ह निगेटिव्ह शॉर्ट ॲनालिसिस करून बघा, आणि त्यातून तुम्हाला जो काय आतून एक कॉल येईल, त्याला आपण अंतरात्मक आवाज ज्याला म्हणतो UPSC क्रायसिस ऑफ कन्सायन्स नावाचा शब्द आहे, की बाबा मला कंबाईनला कायदे केल्यानं मला चांगले मार्क पडू शकतात, तुम्ही 22 तयारी करा. बाबा माझं GS चांगलं आहे, मी GSला अजून थोडंसं स्टेज केलं तर मला मार्क पडतात, 23 तयारी करा. बाबा कंबाईनमध्ये खूप कटथ्रोट कॉम्पिटिशन असते, एक जरी प्रश्न चुकला तरी मी बाहेर पडतो, त्यापेक्षा मी राज्यसेवा करतो, याच्यामध्ये मला नाही म्हटलं तरी एक ऑब्जेक्टिव्हचे 4 प्रश्न, सॉरी 4 पेपर ऑब्जेक्ट, सॉरी हां मराठी इंग्लिशचा 1 ऑब्जेक्टिव्हेपर, 5 रिटर्न, 6 आणि इंटरव्ह्यू, 7 स्टेजमध्ये मला थोडंसं मागे पुढे झालं तरी चालेल, एखाद दुसऱ्या विषयात नाही आलं तरी पण माझे सिलेक्शनचे चान्सेस जास्त आहेत, मी राज्यसेवाच करतो. तुमचा निर्णय घ्या, तुम्हाला कुठला ॲप्टिट्यूड चांगला पडतो. तुम्हाला मराठी इंग्लिश तर सगळीकडे कॉमनच आहे, त्यात काय तुम्हाला सरळ सेवेला गेले तरी बहुतेक बऱ्यापैकी सरळ सेवेला मराठी इंग्लिश आहेत, तिथं पर्याय नाही, मग तुम्ही निर्णय घ्या ना. आणि तुम्हाला काही डाऊट असेल तर मी आहेच आहे, फक्त एवढं की आता विनंती करतो की बाबा 6-7 फोन करत जा, सकाळी 6:30 फोन करायची वेळ नाही, रात्री 12:30 वेळ करायची फोन करायची वेळ नाही आहे. मी फॅमिली मॅन आहे, मलाही कुटुंब आहे, मला पर्सनल लाईफ आहे, मी दुसऱ्या ठिकाणी जॉब करतो आणि हे सगळं आपण फ्रीमध्ये करतो आहे, फ्री मेंटरशिप करतो आहे, असं काही ऑब्लिगेशन नाही आहे माझ्यावर, बरोबर आहे? मी ते बंद करणार नाही निश्चितच, मला किती त्रास झाला तरी, कारण मला त्यातून जे सेल्फ सॅटिस्फॅक्शन मिळतं ते बॅचमधून मिळणाऱ्या पैशांपेक्षा कितीतरी वेगळं आहे ते. कारण जे काही लोक कनेक्ट होतात, म्हणजे अमरावतीमधून होणारे बरेच कनेक्ट लोक आहेत,
पालघर ठाणेमधून कनेक्ट होणारे लोक आहेत, कोल्हापूरमधून भरपूर आहेत, त्याच्यानंतर गोंदिया गडचिरोलीतून काही फोन येत असतात. मला ती गोष्ट स्वतःहून आवडते म्हणून मी ती फ्री मेंटरिंग चालू केली. फक्त त्याचा गैरफायदा घेऊ नका, राईट. तर तुम्ही तिथेही माझ्यासोबत चर्चा करू शकता, राईट. तर अशा सगळ्या अनुषंगानं या बाबतीमध्ये निर्णय घ्यावा की आणि कट ऑफचं काय आहे. 106.5 जो सांगितला आहे मी तो प्लस मायनस 3 ओपन जनरल मेलचा. फिमेलसाठी तुम्ही परत 8 ते 10 मार्क मागे जाऊ शकता, म्हणजेच 96-97 प्लस मायनस 3 हा विचार करू शकता. जागावाढीसाठी प्रयत्न करावे लागतील, तिथं तुमची मदत लागेल. एक ट्विट केलं मी तर त्याला 200-250 फक्त रिट्विट करतात, काय होणार आहे, काय होणार नाही आहे त्यांना. तुम्हाला दे रे हरिण पलंगावर असं करून होणार नाही आहे. आणि प्रत्येक वेळेला दुसऱ्यांनी का करायचं आणि तुम्ही आयतं ते घ्यायचं हे तुम्हाला तरी गोष्ट पटते का. तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल, तुम्हाला मदत करावी लागेल, तर जागा वाढणार आहेत. अशा कुठल्या जागा वाढणं तेवढं सोपं नाही आहे. आमदार साहेबांना तिथं जाऊन प्रत्येक सेक्रेटरीकडं ती फाईल घेऊन फिरावं लागतं, मंत्रालयात जावं लागतं, सगळ्या गोष्टी. आणि त्यांना काय पाहिजे असतं की तो कुठंतरी एक पॉलिटिकल सपोर्ट त्यांना पाहिजे असतो, पॉलिटिकल पाठिंबा पाहिजे असतो. ट्विटरच्या माध्यमातून असेल किंवा आंदोलनाच्या माध्यमातून आपण जर दिला तर 100% जागा वाढते. जागा भरपूर व्हॅकन्सी आहे, आता नाही वाढल्या तर 24 वाढतील, पण प्रयत्न करायला पाहिजे. जागा वाढल्या तर कट ऑफ कमी होऊ शकतो, यावेळेस तुम्हाला एक संधी मिळू शकते. आणि बघा, जिथं जिथं थोडंसं क्रायसिस सिच्युएशन तयार होते, जिथं जिथं संदिग्ध तयार होते, तिथे ऑपॉर्च्युनिटी पण क्रिएट होते. जर फुटबॉलचं आपण एक्झाम्पल घेतलं ना, जेव्हा एखादा डिफेंडर मागे पुढे झालेला असतो ना, किंवा डिफेंडर मागे पडला, एखादा स्ट्रायकर अपोजिशनचा पुढे गेला ना, गोल होण्याचे चान्सेस वाढतात आणि स्ट्रायकर तीच संधी हेरत असतात. थोडं स्ट्रायकर केलं की गोल होऊन जातं. तसंच असतं बघा, आता काय झालं आहे की कोणाला शुअर नाही आहे की 105 स्कोर आहे, 107 आहे, 100च आहे, 110 आहे. थोडासा ग्रे एरिया आहे, कोणी तेवढं फोर्सल्या अभ्यासाला लागलेलं नाही आहे. चांगल्या पोस्ट कमी आहेत, ओव्हरऑल पोस्टची संख्या कमी आहे, त्यामुळं सुट्ट्या टाकून येणारे जे काही अधिकारी मंडळी आहेत ते कमी असणार आहेत. तर इथे तुम्हाला नवीन विद्यार्थ्यांना एक ऑपॉर्च्युनिटी क्रिएट होईल की तुम्हाला या परीक्षेमधून पोस्ट घेता येईल. तुम्ही 20 परीक्षा बघा, खूप लोकांना संधी मिळाली पोस्ट घेण्याची, कारण ती खूप गाजावाजा केलेली नव्हती. 21 गाजावाजा केलेली, 22 गाजावाजा केलेली, तिथं सगळे सुट्ट्या टाकून आले. मित्र म्हणतो मी 10-15 PSI सांगतो तुम्हाला की ज्यांचे 450 स्कोर आहेत. तुम्हाला 3-4 STI माझ्या ओळखीतले सांगतो ज्यांचे 430 स्कोर आहेत. म्हणजे भरपूर जण जे सुट्ट्या टाकून आले होते, ज्यांनी कट ऑफ वाढवले किंवा तिथं संधी मग कमी तयार होते, 23-28 असणार आहे. आतापासून जर तुम्ही अभ्यासाला लागले, व्यवस्थित प्लॅन केलं, तर तुमचे सिलेक्शनचे चान्सेस जास्त असणार आहे. ह्यावेळेस मला नाही वाटत कोणी सुट्ट्या टाकून येईल किंवा काय येईल. जे काय करायचं होतं मागच्या 2 परीक्षांमध्ये त्यांनी केले, त्यामुळे आता ते कॉम्पिटिशनमधून बाहेर गेलेत. नवीन विद्यार्थ्यांना संधी चालून येते आणि ह्यावर्षी भरपूर जण नवीन काय म्हणता येईल त्याला परीक्षा मेन्सी देणार आहेत, बरोबर आहे. त्यामुळं त्या अनुषंगानं विचार करा आणि पुढचं पाऊल तुम्ही घ्या, राईट. मला वाटतं याच्यानंतर आता जे काय आपले मेन्स स्ट्रॅटेजीबद्दल असेल, कंबाईनच्या मेन्स स्ट्रॅटेजीबद्दल असेल, आपण रोज एक एक व्हिडिओच्या माध्यमातून त्याची चर्चा करूया. आणि रिटर्नचा पार्ट असेल की रिटर्नची कशी तयारी करावी, तो एक निग्लेक्टेड पार्ट आहे, त्याची कशी तयारी आहे त्याच्याविषयी आपण चर्चा करूयात. अप्रोचच्या ज्या काय आपल्या बॅचेस आहेत त्या संबंधित पण मी आज आता थोडंसं स्ट्रक्चर बनवतो. आता तर फार उशीर झाला आहे, पण जेव्हा मला वेळ भेटेल उद्या सकाळी किंवा उद्या दुपारपर्यंत ते स्ट्रक्चर आणि त्या सगळ्या गोष्टी आपण समोर करूया. सोमवारपासून जवळपास कंबाईन मेन्स असेल, राज्यसेवा मेन्स असेल, किंवा EPFOच्या अप्रोचचे बॅच असेल, आपले सगळ्या अनुषंगाने आपण तयारी करतोय. सुधाकर सर जवळपास मराठी इंग्लिश ग्रामर तर PYQ घेताच आहेत, पण सुधाकर सर GSC पण बॅच घेत आहेत. ही फार आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे की ते वेळ काढत आहेत त्यासाठी. आणि GSC पण PYQ थ्रू कंटेंट जी बॅच असणार आहे. अप्रोचची तर आपली वेगळी चालू आहे, पण कंटेंटची पण बॅच सुधाकर सर घेणार आहेत, त्यामुळं त्याचाही तुम्ही विचार करू शकता, बरोबर आहे. तर या सगळ्या बाबींची आपण नंतर चर्चा करू, राईट. सो थँक्यू व्हेरी मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट.